नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा स्पीड न्यूज। सुरुवात करूयात मराठा आंदोलनाच्या बातमीने। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पुण्याच्या दिशेने देण्यात आलंय। प्रशासनानं त्यांना पायी दिंडी काढण्याची परवानगी नाकारली। 10 खासगी गाड्यांमधून या समन्वयकांना पुण्यात नेण्यात येत आहे। पुण्यात पोहोचल्यानंतर समन्वयकांची मुख्य सचिवांच्या सोबत बैठक होणार आहे। या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पायी दिंडीला प्रशासनानं परवानगी नाकारली। 10 खासगी वाहनांच्या माध्यमातून या सगळ्यांना पुण्याला नेण्यात येईल। संध्याकाळी 5 वाजता मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मशाल मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारले। मुंबई पोलीस आणि मराठा मोर्चा समन्वयकांमध्ये याबद्दल चर्चाही झाली। मराठा मोर्चा नाही तर मार्च असेल आणि पोलिसांच्या विनंतीनं मार्चच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत असं स्पष्ट झालंय। मातोश्री निवासस्थान आहे, अतिसंवेदनशील, तसंच मुख्यमंत्री निवासस्थान असल्यानं परवानगीचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे वांद्रे शासकीय विश्रामगृह ते वांद्रे मैदान असा मशाल मार्च निघणार आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली। पण आंदोलनकर्ते याला मंजूर करायला तयार नाही। मराठा समाजाचं आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आज पंढरपूर ते मुंबई मंत्रालयावर पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पंढरपूरकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते। तसंच पंढरपूर शहरात मंदिराकडे जाणारे तीनही मार्ग बॅरिकेड्स तिहेरी पद्धतीनं लावून बंद करण्यात आले। पंढरपूर ग्रामीण हद्दीमध्ये येणारे सुद्धा प्रमुख मार्ग बंद होते। प्रशासनानं आंदोलन होऊ नये यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती। मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस पंढरपुरात येणारी आणि बाहेर जाणारी एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। आज दिवसभरासाठी तब्बल 1200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या। यामुळे एसटीला 20 लाख रुपयांचा फटका बसणार आहे। तसंच प्रवाशांची सुद्धा मोठी गैरसोय झाली। मराठा मशाल मोर्चा मार्चला परवानगी देण्यात आलेली नाही, त्यांना निवेदन देण्यासाठी सांगण्यात आलं अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली। तसंच त्यांनी सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं काही करू नये, आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याबद्दल प्रयत्नशील आहोत आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करू, असंही शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं। बदलापूर शहरातील मराठा नेते देखील मराठा आरक्षणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आरक्षण आमच्या हक्काचं आणि ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं सांगतानाच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळेला सरकारला देण्यात आला। आता राज्यातल्या अन्य काही बातम्या। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली। जोगेश्वरी इथल्या मातोश्री क्लबच्या मैदानात या पुतळ्याच्या निर्मितीचं काम सुरू आहे। कुलाबा गेटवे ऑफ इंडिया जवळच्या रिगल सिनेमाच्या सर्कलमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे। शिल्पकार शशिकांत बडके यांनी गेली वर्षभर या पुतळ्याच्या निर्मितीचं काम केलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याची पाहणी करताना शिल्पकार शशिकांत बडके यांना काही तांत्रिक सूचनाही केल्या। भारतातील लोकशाही ही मजबूत आहे, इतकंच नव्हे तर लोकशाही परिपक्व आहे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे। अमेरिकेतील तमाशा भारतात होणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचा पराभव झाला त्यावेळेला त्या त्यागपत्र म्हणजे राजीनामा देऊन निघून गेल्या होत्या याची आठवणसुद्धा राऊत यांनी करून दिली। खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांची स्तुती केली। शिवसेनेच्या यादीत उर्मिला मातोंडकर यांचं नाव आहे आणि त्या आक्रमक, स्पष्ट आणि थेट बोलणाऱ्या आहेत। देशाबद्दलची त्यांना माहिती आहे, महाराष्ट्र त्यांना चांगला ओळखतो। अशी अभिनेत्री विधान परिषदेवर गेली तर उत्तमच होईल असंही त्यांनी म्हटलंय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुज्ञ असून यात कोणतीही राजकीय अडचण आणि पेचप्रसंग निर्माण करणार नाहीत असंही राऊत म्हणाले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मताचा आपण आदर करतो, मात्र राज्यपालांना कॅबिनेटचे निर्णय स्वीकारावे लागतात आणि कॅबिनेटनं राज्यपालांकडे पाठवलेली यादी ही घटनेच्या चौकटीत राहून पाठवलेली आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे। राज्यातील सरकार लोकशाही मार्गानं घटनात्मक पूरक कायद्याचा आधार घेऊन सत्तेत आलं आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी बंद लखोट्यात आहे, तसंच या नियुक्तीच्याबद्दल राज्यपाल लवकरच निर्णय घेतील असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे। आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचंही त्यांनी नमूद केलं। राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्यानं धुसफूस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी 12 नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली। 12 नावांची यादी राज्यपालांकडे सोपवण्यात आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी श्रद्धा आणि सबुरी असं सूचक ट्विट केलं। या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगते।
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प कधीही चांगले नेते नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असं राऊत म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प हरल्यानंतरही खुर्ची सोडू शकत नाही तसा टोलाही ट्रम्प यांना लगावला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी हे शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी भेट दिली. एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवेशानंतर शुभेच्छा देण्यासाठी पाडवी हे खडसे यांच्या घरी गेले होते. त्यांच्यासमवेत रावेरचे आमदार शिरीष चौधरी होते. विशेष म्हणजे रात्री 12 वाजता झालेल्या या भेटीदरम्यान भाजपच्या खासदार रक्षा खडसे या देखील उपस्थित होत्या. एसटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार न दिल्याच्या घटनेची दखल कामगार उपायुक्तांनी घेतली आहे. याबद्दल कामगार आयुक्तांनी सोमवारी एक बैठक बोलावली. यामुळे या बैठकीनंतर कामगार उपायुक्तांच्याकडून एसटी प्रशासनावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यूज 18 लोकमतने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा लावून धरला होता. एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. असं असलं तरी दिवाळीच्या आधी कामगारांचे पैसे द्यायचे आहेत अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कामगारांचे पैसे देण्यासाठी बँकेतून कर्ज काढण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सोमवारी अर्थमंत्र्यांची बैठक होणार असल्याचंही परब म्हणाले. तसंच कामगार आयुक्तांच्याकडे जावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे असंही त्यांनी नमूद केलं. शाळा सुरू करताना सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करूनच शाळा सुरू केल्या जातील. शाळा सुरू करणं म्हणजे केवळ फळ्यापुरती नव्हे तर कोरोनामुक्त शाळा कशी सुरू करता येईल याचा विचार अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी म्हटलंय. याकरता सर्व प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजनांचा विचार करूनच अंतिम निर्णय होईल असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलंय. मुंबईत दिवाळीमध्ये 144 कलम लागू केलं जाणार आहे. तसं दिवाळी पहाट कार्यक्रमांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासोबतच दिवाळी साधेपणानं साजरी करा, आतषबाजी करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. सुरुवातीपासूनच वादात असलेला नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प आणि या प्रकल्पाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आता पालिकेच्या महापौरांनी दंड थोपटले. त्यांच्या बदलीसाठी महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि यांना कार्यमुक्त करावा अशी मागणी केली. केंद्रात राज्यात आणि पालिकेत भाजपचं सरकार असताना अनेक लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याकरता सत्ताधारी भाजपनं निर्णय घेतला होता. मात्र भाजपचा हा निर्णय आता त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात घडणाऱ्या सामूहिक बलात्काराच्या घटना आणि पुणे शिरूर इथल्या महिलेनं डोळे फोडल्याची कथित केलेली घटना यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शिरूर इथे महिलेला तिचा कोणताही दोष नसताना कायमचं अंधत्व आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. यासोबतच मागच्या आठवड्यात नगरला बलात्कार, परवा पिंपरीमध्ये पेट्रोल पंपावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, यामुळे सरकारनं डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुंबईत अंधेरी इथे स्वस्तामध्ये 1 किलो सोन्याची बिस्किटं देतो असं सांगून 2 जणांनी हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला 39 लाख रुपयांना लुटल्या. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या MIDC विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे. आरोपींना अटक करण्यात आली. फिल्मी स्टाईलनं ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींच्याकडून 39 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये आणि वापरलेली गाडी जप्त केली. सोन्याचा मुलामा दिलेली ही बिस्किटं होती आणि 9 किलोच्या बिस्किटांची बाजारभावाप्रमाणे फक्त 5,000 इतकी किंमत होती. आकर्षक व्याजदराचा आमिष दाखवून सुमारे 39 जणांना 6,40,00,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. या टोळीनं गरजू नागरिकांना त्यांच्या नावावर वेगवेगळ्या बँक आणि वित्तीय संस्थांच्याकडून कर्ज उपलब्ध करून देतो असं सांगत फसवणूक केली होती. फायनान्स कंपन्यांच्या रोलिंग स्कीममध्ये गुंतवणूक व्याज मिळवण्याचं आमिष दाखवलं होतं. आता या संदर्भात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरू करण्यात आला आहे. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर बेकायदा वाहनं उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. गेल्या 2 दिवसात 235 वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे सुद्धा कारवाई सुरूच राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटायला मदत होणार आहे. नागपूर पोलीस गुन्हेगारांच्याबरोबर गुन्हेगारांची संपत्ती आणि त्याचबरोबर अवैध उद्योगांचे अड्डे नष्ट करत आहे. या कारवाईच्या अंतर्गत घणा परिसरातील LPK 9 या हॉटेलचं अवैध बांधकाम पाडायला सुरुवात करण्यात आली. यापूर्वी नागपुरातील गुंड संतोष आंबेकर आणि
साहिल सय्यद यांच्यावर सुद्धा कारवाई केल्यानंतर त्यांचेही बंगले जमीनदोस्त करण्यात आले होते. LPK-9 बद्दल पोलिसांनी अनेकदा धाड टाकून कारवाई केली होती. अवैधरित्या सुरू असलेला याचं बांधकाम आणि त्याचा काही भाग तोडण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा औपचारिक पत्र देऊन उर्वरित कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचा धोका आणि वाढणारा संसर्ग यातली जोखीम लक्षात घेऊन यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यायचं की मुंबईत याबद्दलची चर्चा सुरू आहे. यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना भाजप आमदाराकडून मात्र हे अधिवेशन मुंबईत नको, नागपुरातच घ्या अशी मागणी केली जाते. कोरोनाची सगळी खबरदारी घेऊन अधिवेशन नागपुरात घ्यावं अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केलेली असताना ठाकरे सरकार याबद्दल अंतिम निर्णय काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दिल्लीजवळ दिवाळी जवळ आल्यानं घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येतसुद्धा काहीशी वाढ होताना दिसते. देशातील 84,62,081 कोरोनाबाधितांमध्ये 5,16,632 ॲक्टिव्ह केसेस आहेत, तर आत्तापर्यंत 78,19,787 जणांना कोरोनावर मात केल्यानं घरी सोडण्यात आलं. यासोबतच 1,25,562 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते. ही दिलासादायक बाब आहे. मागच्या 24 तासात 53,920 जणांनी कोरोनावर मात केली, तर 50,357 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. अकोल्यातील मधुवत्सल गोशाळेमध्ये दिवाळीच्या निमित्तानं पर्यावरणपूरक शेणापासून लक्ष्मीची मूर्ती आणि दिवे साकारण्यासाठी पणत्या तयार करण्यात आल्या आहेत. गोशाळेचे अध्यक्ष तुळशीराम महाराज यांना गायीच्या शेणापासून लक्ष्मीच्या मूर्ती आणि पणत्या करण्याची कल्पना सुचली. गायीच्या शेणापासून आत्तापर्यंत 1,250 मूर्ती आणि पणत्या त्यांनी तयार केले आहेत. या मूर्ती आणि पणत्या अल्पदरात भाविक आणि भक्तांसाठी उपलब्ध होणार आहेत असं तुळशीदास महाराज यांनी म्हटलं आहे. थोर पक्षी अभ्यासक डॉक्टर सलीम अली आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 5 मे ते 12 नोव्हेंबर या दरम्यान पक्षी सप्ताह पाळला जातो. या सप्ताहाच्या निमित्तानं आज पक्षी निरीक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपूरजवळच्या जुनोना इथल्या जंगलामध्ये देशी विदेशी पक्ष्यांची मोठी हजेरी असते. दरवर्षी विविध प्रजातींचे पाहुणे इथे भेट देत असतात. त्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमी मोठी गर्दी करतात. देशाच्या भविष्याचा विचार करता काही आवश्यक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. जुन्या नियमांच्या पदे बदल करण्यात येत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. IIT दिल्लीतल्या 51व्या दीक्षांत समारंभाच्या वेळेला मोदी बोलत होते. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष केलं. दिल्लीतील भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सदनाच्या बाहेर उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधी यांची पोस्टर झळकावून आणीबाणीची आठवण करून दिली. दरम्यान भाजपच्या या पोस्टरबाजीवर भाष्य करताना शिवसेनेनं इंदिरा गांधी यांचं मात्र तोंड भरून कौतुक केलं आहे. बिहारमध्ये आज तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान सुरू आहे. 15 जिल्ह्यातील 78 जागांसाठी सध्या मतदान होत आहे. आज 1,204 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे. नेपाळच्या सीमेलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. बिहारमध्ये गेल्या 2 टप्प्यात मतदान झालं. आता शेवटचा टप्पा आहे. उत्तर बिहारमध्ये नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. बिहारमध्ये पहिल्या 2 टप्प्यात प्रामुख्यानं संयुक्त जनता दल आणि भाजप आघाडी तसंच काँग्रेस प्रणित राष्ट्रीय जनता दल आघाडी महागठबंधन यांच्या दरम्यान लढत होत्या. यातल्या काही मतदारसंघात चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीनं संयुक्त जनता दलासमोर आव्हान उभं केलं होतं. आणि तिसऱ्या टप्प्यात प्रस्थापित पक्षांच्या शिवाय उपेंद्र कुशवाहा यांच्या RLSP आणि OVC यांच्या MIM या आघाडीची सुद्धा कसोटी लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. बिहारचे मंत्री सुरेश शर्मा यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मुझफ्फरपूरमधल्या बूथ क्रमांक 94 त्यांनी मतदान केलं. मुझफ्फरपूर शहराला सुंदर शहर बनवण्यासाठी आणि विकासाचा वसा जो घेतला आहे तो कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्याला मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. बिहारचे नेते शरद यादव यांची मुलगी आणि बिहारीगंजच्या काँग्रेसच्या उमेदवार सुभाषिणी राज राव यांनी मतदानाचा हक्क बजावला. मधेपुरा इथे त्यांनी मतदान केलं.
बिहारच्या जनतेला बदल हवा आहे आणि जनता बदल करेल असा विश्वास सुभाषिणी यांनी व्यक्त केला। बिहार मध्ये तिसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी ईव्हीएम मध्ये बिघाड झाला होता। मतदान केंद्र 149 या ठिकाणी ईव्हीएम मध्ये काही काळ मोठा बिघाड निर्माण झाला। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती कंट्रोल रूमला देण्यात आली। बिहार मध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली। नीतीश कुमार यांचा आपल्याला आदर आहे, ते खूप खेळ खेळून गेले आहेत, त्यांनी आता सन्मानपूर्वक निरोप घ्यावा, जनता नीतीश कुमार यांना सन्मानानं निवृत्त करेल असं त्यांनी म्हटलंय। जे लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत त्यांनी एक गोष्ट समजली पाहिजे, आम्हाला पाकिस्तानात जायचं असतं तर आम्ही 1947 मध्येच गेलो असतो, हा आमचा भारत आहे, परंतु महात्मा गांधी यांचा भारत आहे, भाजपचा नाही असं म्हटलंय जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी। तसंच जम्मू काश्मीरचा जुना दर्जा जो आहे तो परत मिळवून देण्यासाठी आपण मरेपर्यंत प्रयत्न करू असंही फारूक अब्दुल्ला म्हणाले। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका केली। ही टीका करताना सामनामध्ये राऊत यांनी म्हटलं आहे की 370 पाकिस्तानमध्ये लागू करणार का असा प्रश्न त्यांनी विचारलाय, कोणाला याबद्दल त्रास होत असेल तर NDA टेस्ट DNA टेस्ट करायला हवी, तसंच जम्मू काश्मीरमध्ये जाऊन कोणीही जमीन खरेदी करू शकतो आणि उद्योग सुरू करू शकतो असंही त्यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर देशाच्या संसदेनं 370 कलम आणि 35A ही विघातक कलमं हटवून देशाच्या मुख्य प्रवाहात इथल्या लोकांना सहभागी करून घेतलं याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे। लोकांचा आवाज दाबून जम्मू काश्मीरमध्ये प्रेशर कुकरसारखी परिस्थिती निर्माण केली जाते, तसंच राज्यपालचा विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करायला हवं असं विचारण्याची वेळ सरकारवर येईल असंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या। जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर या ठिकाणी सीमा सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली। या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं तर दोघांनी आत्मसमर्पण केलं। या चकमकीच्या दरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे। पंपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला वेढा दिला होता। लालपोरा या परिसरात लष्कराच्याकडून शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे। मध्य प्रदेशातल्या निवाडी जिल्ह्यातील सेतपुरा गावामध्ये 3 दिवसांपूर्वी 3 वर्षाचा मुलगा बोरवेलमध्ये पडला होता। या मुलाच्या बचावासाठी अजूनही प्रयत्न केले जात आहेत। या मुलाला वाचवण्यासाठी बोरवेलच्या समांतर खड्डासुद्धा खणण्यात आला, तसंच या मुलाला ऑक्सिजनचा पुरवठासुद्धा केला जातो। या मुलाची प्रकृती उत्तम असून त्याच्या हालचाली मात्र तूर्तास दिसत नाही आहेत, तसंच मुलाला वाचवण्याचे प्रयत्न आपले सुरूच राहतील असंही त्यांनी म्हटलं। राजधानी दिल्लीला वायू प्रदूषणाचा विळखा पडला आहे। दिल्लीवर धुकंसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। दिल्लीतल्या जहांगीरपुरी आणि वजीरपुरीमध्ये वायू प्रदूषण खूप जास्त आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना विविध प्रकारच्या श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो। दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील बाबा का ढाबा सध्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आला। यूट्यूबवर गौरव वासन यानं त्या ढाब्याचा व्हिडिओ पहिल्यांदा शूट केला होता, मात्र याच गौरव वासनच्या विरोधात भाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी तक्रार दाखल केली। आता त्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये गौरवनं अफरातफर केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला आहे। उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाचा तपास CBIकडून सुरूच आहे। या प्रकरणी CBI आता माजी SP विक्रांत वीर आणि SDM यांची चौकशी करणार आहे, तसंच CBI प्रवीण कुमार यांची सुद्धा चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। हाथरस प्रकरणामध्ये CBIनं आतापर्यंत पीडितेच्या नातेवाईक यांची चौकशी केली असून फॉरेन्सिक टीमला घेऊन एकाच वेळेला ही चर्चा केली जाणार आहे। अमेरिकेमध्ये टपाली मतांची मोजणी अद्यापही सुरूच आहे। पेन्सिल्वानिया कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुक्रवारी ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली।
18,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतली होती। दरम्यान जॉर्जियात अद्यापही मतमोजणी सुरूच आहे। व्हाईट हाऊसच्या शर्यतीमध्ये उमेदवारांना 270ची मॅजिक फिगर गाठणं बंधनकारक असतं। अद्याप कोणत्याही उमेदवारालाही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही। डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी शुक्रवारी जॉर्जियामधून आघाडी मिळवले। अद्यापही टपाली मतांची मोजणी सुरूच आहे, त्यामुळे चित्र लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे। पुण्यातील खडकवासला इथे राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये अर्थात एनडीएची 139वी पासिंग आउट परेड आज सकाळी मोठ्या धिमाकात पार पडली। यात परेडमध्ये 217 कॅडेट सहभागी झाले होते। तसंच या सोहळ्याला एअर चीफ मार्शल राकेश कुमार यांनी हजेरी लावली। अभिनेते आणि राजकीय नेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे। कमल हसन यांनी आज 66व्या वर्षात पदार्पण केलं। कमल हसन त्यांचे चाहते वाढदिवस साजरा करण्यासाठी चेन्नईमध्ये निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमले होते। वाढदिवशी आपल्या चाहत्यांच्या या अलोट प्रेमाचं दर्शन घेऊन कमल हसन काहीसे भावूक झाले। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।